ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ट्रक चालकाचे अपहरण करून 4,61,00,000 रुपयांच्या सिगारेट लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना आज बारामती येथील न्यायालयात हजर केले असता आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोरग्राम जो है ना, मोरगाँव से गाड़ी ले लिया मेरे से बदमाशों ने. उसके बाद मेरे को एक गाड़ी में ट्रांसफर करो, उन्हें हाथ पैर बांध के, मुँह बांध के, आँख बांध के. उसके बाद 7 बजे छोड़ा मेरे को टिमपुर में. अच्छा, गाड़ी में क्या माल था आपके? गाड़ी में सिगरेट लोड था. अच्छा, कहाँ से कहाँ लेके जा रहे थे? ये मेरे को पूना टोगली देना था, करना था. और ये जो लोग हैं, कितने लोग हैं और कितने लोग ने आपको बंधक बनाया था? सर ये 3 तो राइट से आए थे और 2 लेफ्ट से आए थे. उसके बाद ये मेरे को उल्टा करके सीट पे लिटा गए, सब बांध बूंद दिए. उसके बाद पता नहीं कितने लोग थे कितने नहीं, उसका आगे के मुझे पकड़ लिया. या आरोपींवर महाराष्ट्रासह राजस्थान, उडीसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश यासह इतर राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीकडून आणखीन गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे. कपूर ट्रान्सपोर्टचा एक ट्रक, त्यांचा ड्रायव्हर जाकीन हुसेन, हा 24 तारखेला सकाळी 11 वाजता रांजणगाव MIDC मधून 4,61,00,000 सिगारेट घेऊन हुबळीला चालला होता. तो मोरगावच्या पुढे आला असता येथील आरोपींनी त्याच्या ट्रकला, यांचा ट्रक आडवा मारून याचा ट्रक थांबवला. याच्या ट्रकमध्ये त्यापैकी 5 आरोपी घुसले. त्यांनी त्याला थोडंसं पुढं अंतर याच्या ट्रकमधून नेलं, त्यानंतर त्याला दुसऱ्या ट्रकमध्ये नेलं आणि या कंटेनरमध्ये जी सिगारेट होती ते यांनी दुसऱ्या 3 ट्रकमध्ये भरून ते पळवून घेऊन चालले होते. त्यावेळेस LCB पुणे ग्रामीण यांना माहिती मिळाली, त्यावरून LCB पुणे ग्रामीणच्या टीमने कारवाई करून त्यापैकी 7 आरोपी आणि ज्यामध्ये माल होता अशा 2 ट्रक पकडल्या. 1,716 सिगारेटचे बॉक्स होते, त्यापैकी 588 बॉक्स रिकॉर्ड झालेत, 128 बॉक्स आणि उर्वरित 6 आरोपी अटक होणे बाकी आहे. काल रोजी सर्व आरोपींना अटक करून आज मान्य न्यायालयात भेटलं होतं. सर्व आरोपी हे देवास मध्य प्रदेशमधील आहेत आणि न्यायालयाने त्यांना 11 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. पुढील तपास सुरू. द व्हॉइससाठी विकास कोकरे, बारामती.